हाय फ्रेंड्स, लर्न विद फनिया चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत. इयत्ता 8वी विषय विज्ञान, प्रकरण नंबर 3, प्रकरणाचं नाव आहे बल व दाब. बल व दाब या प्रकरणाच्या खाली पान नंबर 22 वर जो स्वाध्याय आलेला आहे, जे प्रश्न आलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया बल व दाब या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा, तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. एस आय पद्धतीत बलाचे एकक टिंबटिंब हे आहे, तर एस आय पद्धतीत बलाचे एकक न्यूटन हे आहे. त्यानंतर आ दिलेला आहे आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो, तर आपल्या शरीरावर हवेचा दाब वातावरणीय दाबा इतका असतो. त्यानंतर ई दिलेला आहे एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या टिंबटिंब द्रवात प्लावक बल टिंबटिंब असते, तर या ठिकाणी रिकामी जागा आहे घनतेच्या आणि या ठिकाणी रिकामी जागा आहे भिन्न. एखाद्या वस्तूकरिता वेगवेगळ्या घनतेच्या द्रवात प्लावक बल भिन्न असते. यानंतर ई दिलेला आहे दाबाचे एस आय पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे, तर रिकाम्या जागी योग्य शब्द आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दाबाचे एस आय पद्धतीतील एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे सांगा पाहू माझा जोडीदार, तर त्यासाठी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला आहे. तर अ गटामध्ये एक आहे द्रायू, तर योग्य जोडी आहे सर्व दिशांना सारखा दाब. 2 आहे धार नसलेली सुरी, तर योग्य जोडी आहे कमी दाब. 3 आहे अणकुचीदार सुई, तर योग्य जोडी आहे जास्त दाब. 4 आहे सापेक्ष घनता, तर योग्य जोडी आहे विशिष्ट गुरुत्व. 5 आहे हेक्टोपास्कल आणि योग्य जोडी आहे वातावरणीय दाब. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. पाण्याखाली प्लास्टिकचा ठोकळा सोडून दिला, तो पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल आणि कारण लिहा. जर पाण्याच्या पृष्ठभागाशी प्लास्टिकचा ठोकळा आपण काय केला सोडून दिला, तर तो नेमकं पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर म्हणजे वरती येईल, आपल्याला याचं कारण लिहायचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्लास्टिकचा ठोकळा पाण्यात बुडेल की पाण्याच्या पृष्ठभागावर येईल हे त्याचे वजन, त्या ठोकळ्याचे वजन व त्यावर कार्य करणारे पाण्याचे प्लावक बल यावर अवलंबून आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहे, ठोकळ्याचे वजन आणि पाण्याचे प्लावक बल. प्लास्टिकच्या ठोकळ्याचे वजन त्यावर कार्य करणाऱ्या प्लावक बलापेक्षा जास्त असेल तर तो ठोकळा पाण्यात बुडेल, पण जर त्याचे वजन जर कमी असेल तर तो ठोकळा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत राहील. आणि तिसरी शक्यता आपल्याला अशी सांगता येईल, जर ठोकळ्याचे वजन व प्लावक बल समान असल्यास तो ठोकळा पाण्याच्या आत तरंगत राहील. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त का असते. जे अवजड वाहन असतात तर त्यांच्या चाकांची संख्या जास्त असते, तर असं का? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ठराविक बलामुळे निर्माण होणारा दाब बल लावलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असतो. क्षेत्रफळ जेवढे जास्त तेवढा दाब कमी होतो.
अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त ठेवल्याने रस्त्याच्या संपर्कात येणारे चाकाच्या भागाचे क्षेत्रफळ वाढते. परिणामी दाब कमी होतो व टायर फुटत नाही, म्हणून माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांच्या चाकांची संख्या जास्त असते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. याच खाली आपल्याला ई दिलेला आहे. आपल्या डोक्यावर सुमारे किती हवेचा भार असतो तो आपल्याला का जाणवत नाही? तर आपल्याला पुस्तकामध्ये अशी आकृती दाखवलेली आहे आणि यावरून हवेचा भार आपल्याला सांगितलेला आहे. तर आपल्या डोक्यावर हवेचा सुमारे किती भार असतो आणि तो आपल्याला का जाणवत नाही? तर याचं उत्तर आहे, आपल्या डोक्यावर हवेचा 10 घन मिलीबार इतका दाब असतो. आपल्या शरीरातील पोकळ्यांमध्ये हवा असते आणि रक्तवाहिन्यांमध्ये रक्त असते. यांचा दाब वातावरणाच्या दाबाच्या विरुद्ध दिशेने क्रिया करत असतो व तो त्याला संतुलित करतो. त्यामुळे हवेचा दाब म्हणजे भार प्रचंड असूनही त्याचा परिणाम आपल्याला जाणवत नाही. याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. असे का घडते? तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते. तर असे का घडते? तर वस्तूवरील प्लावक बल द्रायूच्या घनतेशी समानुपाती असते. गोड्या पाण्याची घनता समुद्राच्या पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार असतात. गोड्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण कमी असतं. परिणामी गोड्या पाण्यात जहाजावर प्रयुक्त झालेले प्लावक बल कमी असते, म्हणून ते गोड्या पाण्यात अधिक खोलपर्यंत बुडते. यानंतर याच खाली आपल्याला आ दिलेला आहे. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात. जर चाकू धारदार असेल तर त्याने फळे सहज कापता येतात. तर असे का घडते? तर आपल्या हातामुळे निर्माण झालेले बल चाकूमुळे फळावर कार्य करते. क्षेत्रफळ जेवढे कमी तेवढा दाब वाढतो. चाकू धारदार असल्यास हे बल कमी क्षेत्रफळावर कार्य करते, परिणामी कापण्याची क्रिया सहज करता येते. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला चाकूचं उदाहरण दिलेलं आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये समजा धारदार विळा, धारदार कोयता किंवा विळा धारदार का असतो, कुऱ्हाड धारदार का असते, कर्व धारदार का असते, अशा प्रकारचे जरी प्रश्न विचारले तर या सगळ्यांसाठी तुम्हाला हे उत्तर सांगता येईल. यानंतर याच खाली ई दिलेला आहे. धरणाची भिंत तळाशी रुंद असते. धरणाची जी भिंत आहे तर ती तळाशी रुंद असते. तर तळाशी रुंद असण्याचं काय कारण आहे? तर द्रवाचा दाब द्रवातील खोलीनुसार वाढत जातो, त्यामुळे धरणातील पाण्याचा दाब वरच्यापेक्षा तळाशी खूप जास्त असतो. या प्रचंड दाबामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊ नयेत अथवा ती भिंत पडू नये, यासाठी ती वरच्यापेक्षा तळाशी अधिक रुंद व अधिक मजबूत बनवलेली असते. यानंतर याच खाली ई दिलेला आहे.
थांबलेल्या बसने अचानक वेग घेतल्यास प्रवासी मागच्या दिशेला फेकले जातात. आपल्याला बराच वेळेस अनुभव आलेला असेल, जर आपण बसमध्ये बसलेला असतो, उभा असतो, आणि त्यावेळेस जर अचानक बस जर चालू झाली तर आपण मागच्या दिशेने फेकल्या जातो. तर असे का घडते? तर याचं कारण आहे, विराम अवस्थेतील बसमध्ये प्रवासी उभा असताना बस एकदम चालू झाल्यास त्यांच्या पायांना ते बसशी निगडीत असल्याने बसची गती प्राप्त होते, पायांना बसची गती प्राप्त होते, पण त्यांच्या शरीराचा वरचा भाग मात्र जडत्वामुळे पूर्वीच्या विराम अवस्थेत राहतो. त्यामुळे प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे, खालील सारणी पूर्ण करा. तर आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे, हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी तक्ता दिलेला आहे, तर या तक्त्यामध्ये रिकाम्या जागी आपल्याला यांची किंमत काढायची आहे. तर आपल्याला सूत्र वापरायचं आहे, घंताबरोबर वस्तुमान भागिले आकारमान, आणि आपण या सूत्रामध्ये किमती टाकू. तर या सूत्रामध्ये किमती टाकून वस्तुमान आहे 350, तर मी 350 या ठिकाणी लिहिले. त्यानंतर आकारमान आहे याचं 175, म्हणून मी या ठिकाणी 175 लिहिले. आपल्याला या दोन्हींना आता भाग द्यायचा आहे, तर 175 जर 350 जर भाग दिला तर 175 दुने 350 होतात, म्हणून या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 2. घंताबरोबर 2. यानंतर आपल्याला वस्तुमान दिलेलं नाही, वस्तुमान आपल्याला काढायचं आहे. तर घंता आता वस्तुमानच्या जागेवर आपण वस्तुमान हा शब्द तसाच ठेवू. आपल्याला घंता दिलेली आहे 4, म्हणून आपण 4 घंतेच्या जागेवर 4 लिहिला. आकारमानाच्या जागेवर आहे 190, तर तो आपण आकारमानाच्या जागेवर लिहिला. आता यांचा आपण तिरकस गुणाकार करून घेऊ. 4 गुणिले 190, 4 आणि 190 जर आपण गुणाकार केला, 190 गुणिले 4, तर यांचा गुणाकार येतो 760, म्हणून या ठिकाणी वस्तुमान आले 760 किलोग्रॅम. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. याच खाली आपल्याला सारणी नंबर 2 दिलेली आहे. तर वस्तूची घनता, पाण्याची घनता आणि सापेक्ष घनता. तर सापेक्ष घनतेचे सूत्र आहे, सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता. तर या सूत्रामध्ये आपण किमती टाकू. धातूची घनता आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही, म्हणून त्या जागेवर आपण काहीच किंमत लिहिणार नाही. या ठिकाणी धातूची घनता तशीच ठेवू. पाण्याच्या घनता दिलेली आहे, तर ती आपण पाण्याच्या घनतेच्या जागेवर लिहू, आणि सापेक्ष घनता सापेक्ष घनतेच्या जागेवर लिहू. तर सूत्रामध्ये किमती टाकून सापेक्ष घनता आपण 5 लिहिली, पाण्याची घनता 10 लिहिला. तर आपल्याला या ठिकाणी आता करावा लागेल तिरकस गुणाकार, म्हणून धातूची घनता बरोबर यांचा तिरकस गुणाकार येईल 5 गुणिले 10, हे आलं आपलं उत्तर. सूत्र आपण हेच वापरणार आहोत, सापेक्ष घनता बरोबर धातूची घनता भागिले पाण्याची घनता. तर यामध्ये आपण धातूची घनता टाकणार आहोत, पाण्याची घनता टाकणार आहोत, आणि आपल्याला काढायची आहे सापेक्ष घनता. तर या सूत्रामध्ये किमती टाकून धातूची घनता दिलेली आहे 8.5 गुणिले 10, पाण्याची घनता आहे 10. हा 10 आणि हा 10 जर आपण कट केले तर शिल्लक राहील 8.5, म्हणून सापेक्ष घनता आली 8.5. तीन नंबरची सारणी दिलेली आहे. आपल्याला या ठिकाणी दाबाचं सूत्र वापरायचं आहे, दाब बरोबर वजन भागिले क्षेत्रफळ. तर आता पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला वजन दिलेलं नाही आहे, तर क्षेत्रफळाच्या जागेवर क्षेत्रफळ टाकू.
0.04 आणि दाबाच्या जागेवर आपण दाब लिहून घेऊ, तर सूत्रामध्ये जर आपण किमती टाकल्या दाबाच्या जागेवर 20,000 आणि क्षेत्रफळाच्या जागेवर 0.04 जर लिहिले, आपल्याला या ठिकाणी तिरकस गुणाकार करावा लागेल, तर शिल्लक राहील वजन। तर वजन बरोबर यांचा जर तिरकस गुणाकार केला तर उत्तर येईल 800। तर वजन आले 800। यानंतर या खालचं उदाहरण सूत्र आपण तेच वापरणार आहोत। या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायची आहे, वजन आहे 1500, ते आपण वजनाच्या जागेवर लिहू। क्षेत्रफळ आहे 500, तर ते क्षेत्रफळाच्या जागेवर लिहू 1500/500। जर 500 ने 1500 जर आपण भाग दिला तर 500 × 1500, तर दाब येईल 3। याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 6 दिलेला आहे। एका धातूची घनता 10.8 × 10^3 किलोग्रॅम पर मीटर घन आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा। तर सापेक्ष घनतेचं सूत्र मी या ठिकाणी लिहिलेलं आहे। सापेक्ष घनतेचे सूत्र आहे धातूची घनता भागिले पाण्याची घनता। तर धातूची घनता आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे, तर ती आपण धातूच्या घनतेच्या जागेवर लिहून घेऊ। आणि पाण्याची घनता आपल्याला माहिती आहे, तर पाण्याची घनता आपण या ठिकाणी लिहून घेऊ। या ठिकाणी 10^3 आणि 10^3 हे जर दोन्ही कॅन्सल केले तर शिल्लक राहील 10.8। तर याचं उत्तर आलं 10.8। यात खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे। एका वस्तूचे आकारमान 20 सेंटीमीटर घन आणि वस्तुमान 50 ग्रॅम आहे। पाण्याची घनता 1 ग्रॅम/सेंटीमीटर ऋण घन आहे, तर ती वस्तू पाण्यावर तरंगेल की बुडेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे वस्तूची घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान। तर यामध्ये जर आपण किमती टाकल्या तर वस्तुमान दिलेलं आहे 50 ग्रॅम, आकारमान आहे 20 सेंटीमीटर घन। वस्तुमानच्या जागेवर वस्तुमान टाकलं, आकारमानच्या जागेवर जर आपण आकारमान टाकलं आणि 50 ला जर 20 ने भाग दिला तर आपलं उत्तर येईल 2.5 ग्रॅम/सेंटीमीटर घन। ही झाली वस्तूची घनता पाण्या, अर्थात वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे। या दोन्हीची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की वस्तूची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, म्हणून ती वस्तू पाण्यात बुडेल। यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे। एका 500 ग्रॅम वस्तुमानाच्या प्लास्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान 350 सेंटीमीटर घन इतके आहे। पाण्याची घनता 1 ग्रॅम/सेंटीमीटर ऋण घन असेल, तर खोके पाण्यावर तरंगेल की बुडेल? खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल? आपल्याला दोन प्रश्नांची उत्तर द्यायचे आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे खोक्याची घनता आपल्याला सूत्र वापरायचं आहे। खोक्याची घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान। वस्तुमानच्या जागेवर आपण वस्तुमान लिहिले, आकारमानच्या जागेवर जर आपण आकारमान लिहिले आणि जर भाग दिला तर 500/350 तर येतील 10/7। तर पाण्याची घनता आहे 1 ग्रॅम/सेंटीमीटर घन आहे, अर्थात खोक्याची घनता जास्त असल्याने ते खोके बुडेल। खोक्याची घनता जास्त आहे, पाण्याची घनता कमी आहे, म्हणून खोके बुडेल। आता खोके स्वतःच्या आकारमाना एवढे पाणी उत्सारेल, म्हणून आता खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान, आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला होता खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान किती असेल, तर
त्यासाठी आपण सूत्र वापरणार आहोत खोक्याचे आकारमान गुणिले पाण्याची घनता। खोक्याच्या आकारमानाच्या जागेवर आपण आकारमान लिहिले, पाण्याच्या घनतेच्या जागेवर आपण घनता लिहिली, आणि यांचा जर गुणाकार केला तर तो येईल 350 ग्रॅम। खोक्याने बाजूला सारलेल्या पाण्याचे वस्तुमान असेल 350 ग्रॅम। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।